महिलांवरील अन्याय अत्याचार रोखून त्यांच्या सुरक्षिततेला महिला आयोग प्राधान्य देत आहे, त्यासाठीच जिल्हा स्तरावर जनसुनावणीचे आयोजन करण्यात येत आहे। या सुनावणीच्या माध्यमातून पीडित महिलांना न्याय देण्याचा आयोगाचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी नंदुरबार जिल्ह्यात केले आहे। महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमांतर्गत प्राप्त तक्रारीची जनसुनावणी महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील बिरसा मुंडा सभागृहात घेतली। यावेळी त्या बोलत होत्या। यावेळी आयोगाच्या सदस्य उत्कर्षा रूपवते, राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव श्रद्धा जोशी, पोलीस अधीक्षक पी आर पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णा राठोड, जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी साईनाथ वंजारी, राज्य महिला आयोगाचे जिल्हा समन्वयक ॲडव्होकेट उमा चौधरी आदी उपस्थित होते। चाकणकर म्हणाल्या, महिला आयोगातर्फे महिला आयोग आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात येत आहे, त्याचाच एक भाग म्हणून आजची सुनावणी होत आहे। कामाच्या ठिकाणी कार्यरत महिलांना सुरक्षितता देणे आवश्यक आहे, यासाठी शासकीय निमशासकीय खाजगी कार्यालयांमध्ये कामाच्या ठिकाणी लैंगिक अत्याचार प्रतिबंधक समित्या स्थापन कराव्यात। या समित्या सक्रिय असाव्यात। भरोसा सेलच्या माध्यमातून पतीपत्नीमध्ये सुसंवाद घडवून आणण्यावर भर द्यावा, यासाठी त्यांचे समुपदेशन करावे। बालविवाह रोखण्यासाठी कठोर कारवाई करावी। ज्या ग्रामपंचायत हद्दीत बालविवाह होईल आणि त्यांच्या वयाची खोटी नोंद आढळून आल्यास त्या सरपंचावर आणि नोंदणी अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। शिक्षण नाही तर संस्कारांची गरज आहे आणि याच्यासाठी सर्व सामाजिक संस्था आणि समाजाच्या प्रत्येक घटकाने एकत्र येणं फार गरजेचं आहे की अशा घटना घडूच नये, याच्यासाठी आपण प्रयत्न करणं फार महत्वाचं आहे असं मला मनापासून। कोरोना कालावधीमध्ये हा आजार असा होता की आपल्याला कधी वाटलंही नव्हतं की कोरोनासारखा आजार असेल, पण तो या महामारीच्या विरोधातील लढाई आपण सर्वजण एकत्रितरित्या लढलो, दररोज नवीन येणाऱ्या समस्यांना आपण तोंड दिलं, येणारी समस्या आपण सोडवत राहिलो। जसा हा आजार आला तसं तो जाईल, हा शारीरिक आजार, पण माणसामध्ये असलेल्या विकृतीचं काय, ती कधी संपणार, ती कधी जाणार हा प्रश्न पडतो। माणसांच्या कल्पामध्ये दोन पायाची हिंस्र श्वापदा आजूबाजूला वावरताना दिसतात, कुठेतरी त्याचा नायनाट झाला पाहिजे आणि आता यासाठी महिलांनाच पुढाकार घेऊन त्या विरोधात आवाज उठवणं फार महत्वाचं आहे। तुमच्यावरती अत्याचार होत असेल, अन्याय होत असेल तर त्याला वाचा, फोडा, पुढे या, न घाबरता त्याची तक्रार नोंदवा। आम्ही तुमच्या सोबत आहे हे सांगण्यासाठी आज आम्ही या जनसुनावणीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आलो। या वर्षी मुलीचं लग्न लावून दिलं जातं, 13 वर्षाच्या वयाच्या मुलीचा बालविवाह केला जातो, 14व्या वर्षी तिच्यावरती बाळंतपण अक्षरशः लादलं जात। ज्या 14 वर्षाच्या मुलीच्या स्वतःच्या शरीराची वाढ पूर्ण झालेली नसते, तिच्या पोटात दुसरा गर्भ वाढत असतो, ज्याची वाढ ही सुदृढ झालेली नसते, आणि मग बाळंतपणामध्ये कुठेतरी हा माता मृत्यू आणि बालमृत्यू होतो। उदयता सक्षम महाराष्ट्र पाहण्याचे स्वप्न आपण जर पाहत असो तर अशा पद्धतीच्या घटना या घडताना आपल्या आजूबाजूला आपण पाहतो। दुर्दैव म्हणजे एखाद्या ग्रामपंचायतीमध्ये बालविवाह होतो, ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य त्या बालविवाहाला उपस्थित राहून शुभेच्छा देतात, मतांचं राजकारण पुढे येतं। जोपर्यंत अनिष्ट रूढी परंपरेच्या विरोधात आपण आवाज उठवत नाही, मुळाशी असलेली कीड खऱ्या अर्थानं उघडून काढत नाही, तोपर्यंत आपला लढा यशस्वी होणार नाही। म्हणून ज्या ग्रामपंचायतीमध्ये असा बालविवाह होईल त्या ग्रामपंचायतीचे सरपंच आणि अशा बालविवाहाची खोटी नोंद करणारे रजिस्टर अधिकारी यांच्यावर दोष सिद्ध झाल्यास तात्काळ त्यांचं पद रद्द करा, त्याशिवाय हे बालविवाह थांबणार नाही। ठराविक काही असा घटक आहे जो सातत्याने एकसंध महाराष्ट्राच्या विरोधात तेढ निर्माण होईल, जातीभेद धर्म ज्यांच्यामध्ये वादंग निर्माण होतील आणि चोर साधुसंतांची परंपरा असलेल्या या महाराष्ट्रामध्ये वादंग निर्माण करण्याचा प्रयत्न असा काही घटक सातत्याने करताना दिसतो। गेल्या 2 दिवसापूर्वी कर्नाटकमध्ये घडलेली घटना, या घटनेचा देखील मी जाहीर निषेध करते। बुरखा परिधान केला म्हणून ज्या पद्धतीने
वर्तणूक केली जाते। ही विकृती कर्नाटकात घडली असते पण महाराष्ट्रात आम्ही कदापि ही सहन करून घेणार नाही। माझ्या मुस्लिम भगिनी यांना समाजामध्ये त्यांच्या रीतिरिवाजाप्रमाणे जगता आलं पाहिजे, तो त्यांचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे आणि तो त्यांना निश्चितपणे मिळणारच। महाराष्ट्रामध्ये कुठेही अशी घटना घडणार नाही आणि कोणी जर तशा पद्धतीचा प्रयत्न करत असाल तर त्याच्यावरती कडक कारवाई केली जाईल। हे प्रश्न सोडवण्यासाठी आपण जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून समुपदेशन केंद्र तर सुरू करतच आहोत, पण हे समुपदेशन केंद्र त्या पाड्यांवरती जाऊन निश्चितपणे त्यांना दिलं तर त्याचा फायदा आपल्याला होईल, महिला सुरक्षितेसाठी होईल आणि ही जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे। म्हणून आजच्या या जनसुनावणीच्या निमित्ताने प्रश्न अनेक आहेत, कॉलेजमधील विद्यार्थिनींचे प्रश्न आहेत, महिलांचे प्रश्न आहेत, कौटुंबिक हिंसाचाराचे प्रश्न आहेत, हे सगळे प्रश्न सोडवण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला जाईल। पण जोपर्यंत आपण स्वतः पुढे येऊन आपल्या समस्या मांडत नाही तोपर्यंत या समस्या सोडवण्यासाठी आम्ही कितीही प्रयत्न केला तर कमी पडेल, म्हणून यामध्ये आपल्या सगळ्यांची भूमिका फार महत्वाची आहे। आज या जनसुनावणीच्या निमित्तानं महिलांचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी निश्चितपणे भर दिला जाईल। या ठिकाणी जितक्या महिला त्यांच्या अडचणी घेऊन आले, तक्रारी घेऊन आले, त्या बाहेर पडताना निश्चितपणे त्यांना आम्ही खात्री देऊ, हा विश्वास देऊ की तुमच्या तक्रारीचं निवारण आम्ही निश्चितपणे करू आणि याच्यासाठी राज्य महिला आयोग आपल्यापर्यंत आले। मिशन वात्सल्य योजनेअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यात 18 बैठका घेण्यात आल्या असून कोविड संसर्ग काळात दोन्ही पालकत्व गमावलेल्या 7 मुलांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची शासन स्तरावरून मदत देण्यात आली आहे, तर केंद्र शासनाच्या PM पोर्टलवर 10 लक्ष आर्थिक मदतीसाठी 7 बालकांची नोंदणी करण्यात आली आहे। तर कोविडमुळे एक पालक गमावलेल्या बालकांची संख्या 243 असून त्यांना बाल संगोपन योजनेचा लाभ देणे कामी बाल कल्याण समितीमार्फत 213 बालकांना आदेश देण्यात आले आहे। तर शैक्षणिक फी मदतीसाठी 14 बालकांची ऑनलाईन माहिती अद्ययावत करण्यात आली आहे। जिल्ह्यात कोविडमुळे विधवा झालेल्या महिलांची संख्या 367 असून पैकी 115 महिलांना लाभ देण्यात आला आहे। तर कोरोना कालावधीत अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम अंतर्गत सुटका करण्यात आलेल्या पीडितांना तसेच देह विक्री करून आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या 303 महिलांना प्रत्येकी 5,000 प्रमाणे 45,45,000, 20 बालकांना प्रत्येकी 2,500 प्रमाणे 1,50,000 अशी एकूण 46,95,000 रुपयांची मदत देण्यात आल्याची माहिती जिल्हा महिला बालविकास अधिकारी वंगारी यांनी प्रास्ताविकात माहिती दिली। महाराष्ट्र TV 24 साठी मिर्झा आफिक नंदुरबार।